देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन समाजाचे योगदान नाही असे म्हणणाऱ्या भाजपच्या त्या खासदाराला लाज वाटली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे योगदान आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा अॅनी बेझंट होत्या, त्या ख्रिश्चन समाजाच्या होत्या हे ते विसरले आहेत, असे वक्तव्य आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वे सर्व असलेले शरद पवार यांनी केलंय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ईद मिलन आणि सुफी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ज्याच्या हातात सत्ता असते त्याने समाजात सलोखा कसा टिकून राहील हे पाहिले पाहिजे, तसेच इतरांच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र आज याचीच मोठी कमतरता जाणवत आहे. लोकांवर हल्ले होताना आपण पाहत आहोत, यामध्ये कधी मुस्लिम कधी ख्रिश्चनांचा समावेश असतो. समाजातील काही लोकांना आपल्याला इतरांवर हल्ले करण्याचा अधिकार असल्याचे दाखवले. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की शेट्टी यांनी बोलताना ईसाईंचे योगदान नाही असे म्हटले. गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला, त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावर शरद पवारांनी आपले मत व्यक्त करताना भाजपवर टीकास्त्र सोडले. गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत ख्रिश्चन असलेल्या अॅनी बेझंट यांचा स्वतंत्र लढ्यात सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.